खळखट्याक राजकारणात वाढलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताना त्यांनी आपली स्टाईल तीच राहील असं सांगितलं होतं. परंतु काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान अजित पवारांनी आपल्या स्टाईलवर कुठेतरी मुरड घालावी असं त्यांना सांगितल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून रंगत आहेत. माझ्यासोबत स्वतः रुपालीताई आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. ताई काय सांगाल, तुमची अजितदादांसोबत भेट झाली, अशी काही चर्चा झाली? अशी चर्चा नाही झालेली आहे आणि ज्या बातम्या आहेत त्या सोशलच्या चुकीच्या बातम्या आहेत. बरं झालं तुम्ही मला प्रश्न विचारलात. आमची जी काही चर्चा झाली पुणे शहराच्या संदर्भात, त्यावेळी दादा मला असं म्हणाले की आपण एखाद्या व्यक्तीला राजकारणामध्ये वैयक्तिक टीका करणं हे माझ्यासह कुठल्याच राजकारण्याने करू नये, कारण का तिथे कुठल्या तरी एक समाज व्यक्ती नाराज होते असं ते म्हणले होते. परंतु त्या चर्चा तशा लागल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या प्रवेशाच्याच वेळी दादांनी सांगितलं, तुम्ही ती व्हिडिओ क्लिप बघू शकता, की तुम्ही जशा आक्रमक आहात तसेच तुम्हाला स्वीकारण्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वीकारण्यात येऊन प्रवेश दिलेला आहे. त्यामुळे त्या बातम्याला काही असा अर्थ नाहीये. उलट या आक्रमक रुपाली पाटीलला दादांसारखे वडीलधारे बंधूंचं पाठबळ मिळाल्यामुळे जास्त स्ट्रॉंग झालेले, एवढं लक्षात घ्या. हा तर पाहू शकता दादांनी त्यांचा जो स्वभाव आहे तोच ठेवण्यासाठी सांगितले. आता दुसरा एक प्रश्न, पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यात, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या प्रभागात कशा प्रकारचे बदल झाले, काय आव्हान वाटतं तुम्हाला नेमक्याच्या? एक लक्षात घ्या, प्रभाग रचना कालच जाहीर झाल्या. मागच्या 2012 ते 2017 दोनचा होता, 2017 भाजपचं सरकार होतं, त्यांनी 4 केला. 2 करत असताना कुठला ना कुठला भाग जोडला जातोच. तसाच आता महाविकास आघाडीने 3 प्रभाग जाहीर केलेला आहे आणि त्या पद्धतीने त्याची रचना आहे. आता प्रत्येकालाच वाटतं की माझ्यानुसार माझ्या प्रभागाची रचना व्हावी, तर ते शक्य नाही आहे. आणि जे भाजप ओरडते की प्रभाग असा झाला प्रभाग तसा झाला, ही केसलं तुम्हीच दिलेली आहे. 2017 आपण काय केलं, आपल्या सत्तेचा असलेला किती दुरुपयोग केला हे आठवावं. ते आठवून सुद्धा महाविकास आघाडीने आता लोकांच्या सुविधा मिळतील आणि कशा पद्धतीने राजकारण पुढे चांगल्या पद्धतीने जाईल आणि भाजपला चेटमेट करता येईल अशा पद्धतीच्या रचना आहेत. तुम्ही निवडणूक लढणार का, या संदर्भात तुमचं काही पक्षातील वरिष्ठांशी काही बोलणं झालं? मी निवडणूक लढण्याचा जो विषय आहे तो मला आदरणीय अजितदादा पवारच सांगतील. लढ म्हणल्यावर मी लढणार आहे आणि तशी मी लढायला तयार आहे, कारण का मी लढाऊ आहे. पण ज्या अजितदादा जे सांगतील, जे आदेश देतील त्याच्याप्रमाणे आहे, लढण्याच्या मार्गावर आहेच. आता एक शेवटचा प्रश्न, आपण काही दिवसापूर्वी बघितलं सोशल मीडियावर एकूणतरी हिंदुस्थानी भाऊन आवाहन केलं, त्याच्यावर तुम्ही परखड मत देखील व्यक्त केलं होतं, त्यानंतर हजारो विद्यार्थी शहरातील रस्त्यावर उतरले होते एकूण, कारण मागील काही दिवसापासून तुम्हाला सुद्धा सोशल मीडियावर ट्रोलरचा खूप मोठा सामना करावा लागतो, तर काय वाटतं या सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराबद्दल? हे सोशल मीडियाचे जे माध्यम आहे अत्यंत दुधारी आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा आपण चांगला वापर केला पाहिजे. ट्रोलर्स जे आहे ही कुणी सुरुवात केली आहे? 2014 आजचे दिन महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला? या माध्यमातून तर भाजपने पाय रोवली आणि आता तो परतीचा प्रवास आहे. मग फेक अकाउंट तयार करणे, त्याच्यावरनं ट्रोल करणे, किंवा स्वयंघोषित कोणतरी महिला येते की ते लाईक्स आणि कमेंट्स मिळण्यासाठी, किंवा जे हा जो हिंदुस्थानी भाऊ आहे याचा जो प्रश्न होता की विद्यार्थ्यांची ऑफलाईन का ऑनलाईन, तर त्याच्या सनदशीर मार्गाने त्या डिपार्टमेंटकडे जाणं, मंत्र्यांकडे जाणं किंवा स्वतः आंदोलन करणं गरजेचं होतं. परंतु तसं न करता मुलांची माथी वडकवायची, त्यांना हजारोच्या या अशा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण जागेवर पुन्हा जागेवर येत असताना मुलांची माथी भडकून हजारो मुलं रस्त्यावर उतरायची, का विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळायचं? म्हणजे सोशल मीडियामुळं सायबर लॉ हा खूप स्ट्रॉंग करावा लागणार आहे आणि गृह खात्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. सो कॉल नेता कोण बोलतोय, का त्याला कोण मागून बोलवतोय, का त्याच्याकडनं ही यंत्रणा चालवली जाते, कारण का भाजपकडनं असे अनेक प्रकार घडतात. त्यांना महाराष्ट्रात सरकार नसल्या सत्ता नसल्यामुळे ते विचार वेगळीकडेच कसं त्याचा दिशा होईल, वेगळे विषय कसे येतील, म्हणजे विकासाचे मुद्दे सोडायचे आणि लोकांना भरकटायचे मुद्दे घ्यायचे, हे सोशल मीडियातनं जो काही प्रकार चाललाय त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणून हिंदुस्थानी भाऊला कोठडीत राहणं गरजेचं आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवतो आणि विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवता कामा नाही, म्हणूनच हिंदुस्थानी भाऊवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे यांचं म्हणणं आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com.